नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता बारावी चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाच्या एच एस सी बोर्डने केलेला पंचवीस टक्के अभ्यासक्रम याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर इयत्ता बारावी चिटणीसाची कार्यपद्धती सेक्रेटेरियल प्रॅक्टिस तर हा पंचवीस टक्के जो अभ्यासक्रम कमी केलेला आहे तो फक्त शालेय वर्ष दोन हजार वीस एकवीस या वर्षासाठीच आहे पुढील वर्षीपासून नेहमीप्रमाणे संपूर्ण अभ्यासक्रम असेल तर याबद्दल एक छोटंसं मत मला वैयक्तिक मांडायचं आहे जरी बोर्डाने हा अभ्यासक्रम कमी केलेला असला तरीसुद्धा बोर्डाने फक्त या टॉपिकवर किंवा या प्रकरणातील प्रत्येक पॉईंट्सवर परीक्षेमध्ये प्रश्न येणार नाहीत एवढंच त्यांनी सांगितलेलं आहे परंतु कोणत्याही टॉपिकचा अभ्यास करायचा नाही असं सांगितलेलं नाही तुम्हाला सर्व प्रकरणे अभ्यासायची चाही आहेत स्वयं अध्ययन त्या ठिकाणी सांगितलेलं आहे करण्यासाठी फक्त प्रश्न असा आहे की त्यावरती बोर्डाच्या प्रश्नरेखेमध्ये प्रश्न येणार नाहीत ते वगळून त्या ठिकाणी प्रश्नपत्रिका काढण्यात येईल असं बोर्डाचं म्हणणं आहे पण सर्व टॉपिक आपल्याला अभ्यासासाठी त्या ठिकाणी दिलेले आहेत स्वयं अध्ययन म्हणजेच आपण त्याचं सेल्फ वाचन स्वतंत्र वाचन करायचं आहे आणि ज्ञान आपण संपादन करायचं आहे आले तुमच्या सर्वांच्या लक्षात की फक्त प्रश्न विचारले जाणार नाहीत या टॉपिकवरती परंतु आपल्याला हे सर्व टॉपिक सर्व पॉईंट्स अभ्यासायचेच आहेत आले सर्वांच्या लक्षात तर आपण आता कोणते टॉपिक्स वगळण्यात आलेले आहेत तर ते आपण थोडक्यात पाहूया तर इयत्ता बारावी चिटणीसाची कार्यपद्धती हे शालेय वर्ष दोन हजार वीस एकवीस तर प्रकरणाचे नाव पहिल्यांदा दिलं आहे किंवा घटकाचं नाव क्रमांक म्हणजे पुस्तकाचे पान नंबर आहे त्यानंतर त्यातला कितवी कितव्या नंबरचा पॉईंट्स आहे तर इथे पॉईंट्स ते त्या ठिकाणी दिलेले आहेत नंतर वगळण्यात आलेला पॉईंट कोणता आहे किंवा वगळण्यात आलेला आशय कोणता आहे आणि ते वगळण्यात आलेल्या आशयाचं काय करायचं स्वयं अध्ययन करायचं आहे सेल्फ स्टडी करायचं आहे तर आता आपण लगेच सुरुवात करूया पहिलं प्रकरण आहे आपलं संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख प्रकरण क्रमांक एक पान नंबर सात आठ म्हणजे आपण पुस्तक बारावीचं एस पीचं पुस्तक काढा आणि त्याच्यामध्ये प्रकरण क्रमांक एक पान नंबर सात आठवर जायचं आहे त्यामध्ये आपल्याला एक पॉईंट दिलेला आहे एक पॉईंट चार भांडवल संरचना हा पॉइंट त्या ठिकाणी परीक्षेसाठी साठी हा वगळण्यात आलेला आहे तर मग आता पुस्तकामध्ये तुम्ही वाढल्यास मी सांगतो त्याप्रमाणे तर तुम्ही पेन्सिल घेऊन त्या ठिकाणी टिक मार्क्स करून घ्या की कोणते पॉईंट्स वगळण्यात आलेले आहेत तर तुम्हाला मी नमुना म्हणून एक आपलं पुस्तक ओपन करून दाखवत आहे बघा हे आहे आपलं चिटणीसाची कार्यपद्धती बारावीचं एस पीचं पुस्तक तर तुम्हाला आता डायरेक्ट पा पेज नंबर आपण सात आठ वरती जायचं आहे प्रकरण क्रमांक एक, त्या मदे एक माजा आए, तो हाल तो थोड़ा सा दिसते सर्वांना संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख त्यामध्ये पहा एक पॉईंट चार दिसतोय सर्वांना माझा कर्सर आहे स्टँडिंग लाईनमध्ये तो हालतोय थोडासा पॉईंट पण दिसतोय आयरो आता तर एक पॉईंट चार दिसतोय भांडवल संरचना त्याच्यामध्ये एक पॉईंट चार एक आणि एक पॉईंट चार दोन असे दोन पॉईंट दिलेले घटक आणि व्याख्या तर हे पूर्णपणे या ठिकाणी परीक्षेमधून वगळण्यात आलेलं आहे तर ते आता प्रत्यक्ष काय आहे तेही आपण आता पाहूया बघा इथे मी तुम्हाला दिसते सर्वांना जरा ब्ल्यू कलरमध्ये सिलेक्ट केलेला आहे वन पॉईंट फोर दिसतोय ॲरो माझा त्याच्यासमोरच पा इकडे एक पॉईंट चार भांड भांडवल संरचना आणि मी ने ते ब्ल्यू कलरने सिलेक्ट केलेला आहे त्याच्याखाली व्याख्या दिलेली आहे त्यानंतर अधिक माहिती भांडवल संरचनेचे घटक म्हणजे पूर्ण एक पॉईंट चार जो आहे पूर्ण एक पॉईंट चार तर त्या ठिकाणी तो अभ्यासक्रमातून आपल्या परीक्षेसाठी वगळण्यात आलेला आहे त्यानंतर पुढे एक पॉईंट पाच सुरू होतो तो मात्र आपला नेहमीप्रमाणे आपल्याला अभ्यासासाठी असेल तर सर्वांना समजलं तर अशा प्रकारे तुम्ही एक पॉईंट चार या ठिकाणी पेन्सिल घ्या आणि पुस्तकामध्ये मार्किंग करून घ्या की कोणता भाग परीक्षेसाठी वगळण्यात आलेला आहे मी तुम्हाला नमुना म्हणून या ठिकाणी एक भाग सिलेक्ट करून दाखवला आहे तुम्ही पेन्सिल घेऊन पुस्तकामध्ये टिकमार्कसुद्धा करू शकता ठीक आहे तर आता आपण जाऊया परिपत्रकाकडे जे बोर्डन आपल्याला दिलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवतो आहे पुन्हा एकदा संस्थात्मक दुसरे प्रकरण पहा संस्थात्मक वित्त व्यवस्था स्रोत तर प्रकरण क्रमांक दोन आहे पान नंबर तुम्ही पुस्तकाच्या वीस वर जायचे त्याच्यामध्ये दोन पॉईंट एक पॉईंट दोन संचयी मिळकती निश्चित करणारे घटक तर हा पॉईंट पूर्ण वगळण्यात आलेला आहे तर तुम्ही जो पॉईंट इथे पॉईंटचा नंबर पण दिलेला आहे तोच पॉईंट वगळण्यात आलेला आहे लक्षात ठेवा इथे वर वरती होतं एक पॉईंट चार त्याच्यातले मग किती का पॉईंट असे ना पुढचे उप पॉइंट ते सगळे वगळलेले आहेत इथे दिलेले आहेत दोन पॉईंट एक पॉईंट दोन तर हा जो पॉईंट आहे तो वगळण्यात आला त्यानंतर तिसरं प्रकरण सॉरी दुसरंच प्रकरण आहे संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत पान नंबर सव्वीस सत्तावीसवर जायचं आहे तुम्ही सव्वीसवर जा अगोदर दोन पॉईंट दोन पॉईंट सहा वित्तीय संस्थांची कर्जे सव्वीस पानावर सुरू झालेली आहेत आणि सत्तावीस पानावरती आहेत ठीक आहे तुम्ही टिकमार्क करून घेत जा आधी व्हिडिओ पाहता पाहता करा किंवा व्हिडिओ पाहून घ्या पुन्हा एकदा आणि परत दुसऱ्या सेकंड टाईमला सुद्धा करू शकता आणि संपूर्ण व्हिडिओ पाहत जा त्यानंतर चौथं प्रकरण आहे संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत प्रकरण क्रमांक दोन पान नंबर सत्तावीस पॉईंट आहे दोन पॉईंट दोन पॉईंट सात व्यापारी कर्जे त्यानंतर प्रकरण क्रमांक तीन भाग विक्री पान नंबर सदोतीस अडोतीस एकोणचाळीस सदोतीसवर सुरू होते तीन पॉईंट एक पहा भाग भांडवलाचे वर्गीकरण हा तीन पॉईंट एक हा पूर्ण भाग वगळण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये परत प्रकरण क्रमांक तीन मध्येच भाग विक्री सत्तेचाळीस पान नंबर काढा अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस सुरू होते तीन पॉईंट चार पॉईंट दोन भाग वाटपाची कार्यपद्धती हाही पॉईंट आपल्याला परीक्षेसाठी वगळण्यात आलेला आहे अभ्यासासाठी सर्व पॉईंट्स आहेत एवढं मात्र लक्षात ठेवा त्यानंतर भाग विक्री प्रकरण क्रमांक तीन पान नंबर एकोणीस सॉरी एकोणपन्नास तीन पॉईंट सहा भागावरील भा हप्ते मागणी भागांवरील हफ्ते मागणी परत त्याच प्रकरणातील पान नंबर पन्नासवर तीन पॉईंट सात भाग जप्ती त्याच पानावरचे तीन पॉईंट आठ भाग समर्पण तर हे एवढे पॉईंट प्रकरण क्रमांक तीन मधून वगळण्यात आलेले आहेत दिसते सर्वांना त्याच्यानंतर आता पहा प्रकरण क्रमांक चार कर्ज रोखे विक्री एकोणसत्तर पानावरती जायचे चार पॉईंट तीन पहा त्यातला कर्ज रोखे विश्वस्त तर हा पॉइंट परीक्षेतून वगळण्यात आलेला आहे त्यानंतर आता पुढचा जो पॉइंट आहे आपला ठेवी प्रकरण पाच नंबर त्याच्यामध्ये पान नंबर ऐंशी एक्क्याऐंशी वर जायचं आहे पाच पॉईंट तीन जनतेकडून ठेवी स्वीकारण्याची कार्यपद्धती हा मुद्दा त्या ठिकाणी वगळण्यात आलेला आहे त्यातलंच प्रकरणातला परत एक्क्याऐंशी ब्याऐंशी पानावरचं पाच पॉईंट चार सभासदांकडून ठेवी स्वीकारण्याची कार्य पद्धती तर हे पाच प्रकरण त्यानंतर सहाव्या सातव्या आणि आठव्या तिन्ही प्रकरणातलं काही वगळलेलं नाही दिसत इथे नंतर डायरेक्ट प्रकरण क्रमांक नऊ दिलेलं आहे भाग पेढी पद्धत तर भाग पेढी पद्धतीमध्ये पान नंबर एकशे एकोणतीस काढा एकशे तीस एकतीस सलग आहे नऊ पॉइंट साठ सहा तर भाग पेढी पद्धतीची कार्यपद्धती हा पूर्ण पॉईंट वगळण्यात आलेला आहे त्यानंतर प्रकरण क्रमांक दहामधील लाभांश आणि व्याज पान नंबर एकशे त्रेचाळीस दहा पॉइंट पाच पॉईंट काढायचा आहे दहा पॉईंट पाच लाभांश वाटपाची माध्यमे हा मुद्दा या ठिकाणी प्रकरण दहामधला वगळण्यात आलेला आहे परीक्षेसाठी फक्त वित्तीय बाजार प्रकरण क्रमांक अकरा पान नंबर एकशे पंचावन्न छप्पन अकरा पॉईंट तीन पॉईंट एक नाणे बाजारातील महत्वाचे भागीदार हा पॉइंट परीक्षेतून वगळण्यात आलाय नंतर आहे वित्तीय बाजारात प्रकरण क्रमांक अकरा छप्पन पानावर सुरू झालाय अकरा पॉईंट तीन पॉईंट एक नाणे बाजारातील साधने त्याच्यानंतर प्रकरण क्रमांक बारा भाग बाजार पान नंबर एकशे अडुसष्ट बारा पॉईंट चार भाग बाजार बाजाराशी संबंधित महत्त्वाच्या संज्ञा त्याच्यामध्येच प्रकरण क्रमांक बारामध्ये पान नंबर एकशे सत्तर बारा सहा फरक आडत्या व दलाल तर विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक प्रकरणातील कोणकोणते पॉईंट्स त्या ठिकाणी वगळण्यात आलेले आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून की ज्यावरती बोर्डामधच्या परीक्षेत प्रश्न येणार नाहीत पान नंबर तुम्हाला दिलेले आहेत आणि किती पॉईंट नंबर आहे तो एक त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलेला आहे त्याप्रमाणे तुम्ही पुस्तकामध्ये पेन्सिल घेऊन मार्किंग करून घ्या आणि त्या दृष्टीकोनातून अभ्यासाची तयारी करा आणि सर्व टॉपिक्स आपल्याला मात्र जरी वगळलेले असले तरी अभ्यास मात्र आपल्याला सर्व टॉपिकचा करायला सांगितलेला आहे फक्त परीक्षेसाठी त्या वगळलेल्या पॉ पॉईंट्सवरती प्रश्न येणार नाहीत त्यासाठी खाली एक टीप दिलेली आहे सर्वांना दिसत असेल टीप स्वयं अध्ययनासाठीचे घटक मूल्यमापनासाठी विचारात घेतले जाणार नाहीत शैक्षणिक वर्ष दोन हजार वीस एकवीसच्या परीक्षेत उपरोक्त घटकांवर प्रश्न विचारले जाणार नाहीत तर अशी ही टीप आपल्याला बोर्डाच्या या परिपत्रकामध्ये दिसत आहे तर सर्वांनी व्हिडिओ व्यवस्थित पाहून आपल्याला मार्किंग करून घ्या त्याचबरोबर माझा व्हिडिओ आवडल्यास थम बटनावर लाईक बटनावर क्लिक करायला विसरू नका आणि सेटिंग केलेलं नसेल तर सेटिंग करून घ्या व्हिडिओ पाहण्यासाठी सर्व व्हिडिओ त्या ठिकाणी काही विषयांचे मी तयार करून पाठवलेले आहेत तुम्हाला सर्व व्हिडिओ पाहायला मिळू शकतात चॅनल म्हणजे तुम्ही सेटिंग करून चॅनल सबस्क्राईब केला तर आणि त्याचबरोबर सा शेवटपर्यंत व्हिडिओ पहा शेवटच्या ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला त्याच्या लिंक्स तुम्हाला दिलेल्या दिसतील व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रत्येकाच्या जात जा की तिथेसुद्धा आवा अजून माहिती त्या ठिकाणी दिलेली तुम्हाला दिसेल तर त्याचाही तुम्ही अभ्यास करा इथे थम दाखवलेला आहे त्याच्या खाली आठ अंक आलेला आहे म्हणजे हे लाईक केलेले आहेत ला तुम्हाला खरंच व्हिडिओ जर आवडला तर इथे तुम्ही प्रत्येक व्हिडिओला लाईक करू शकता त्याच्यानंतर शेअर बटन आहे जर तुम्हाला दुसऱ्याला पाठवायचं असेल तर तुम्ही यावरनं क्लिक करून दु दुसऱ्याला व्हॉट्सॲपवरती त्याची लिंक पाठवू शकता त्यानंतर डाउनलोडसुद्धा करता येऊ शकतो सेव्ह आपण करून ठेवू शकतो त्यानंतर त्याच्या खाली बघा चॅनलचं नाव दिसत आहे पी एस कॉमर्स डिजिटल ऑनलाइन लर्निंग त्याच्यासमोरच एक रेड कलरमध्ये कॅपिटल लेटरमध्ये सबस्क्राईब हा शब्द दिसत आहे तर या शब्दावरती क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर त्याचा रंग बदलतो ब्लॅक कलर येतो आणि पास्ट टेन्स तयार होतो डी हाय अक्षर त्याला जोडलं जात आहे सबस्क्राईब त्या ठिकाणी तयार झालेला आहे त्यानंतर त्याच्यासमोर लगेच एक बेलचे बटन घंटासारखे बसले घंटा जशी मंदिरामध्ये असते तसे एक बटन समोर येते त्यावरती क्लिक करायचं आहे त्यामध्ये तीन ऑप्शन्स ओपन होतात ऑल पर्सनलाइज्ड आणि नन तर त्यापैकी ऑलवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा उज्या बाजूला यू विल रिसीव ऑल नोटिफिकेशन्स त्यामुळे तुम्हाला आता सर्व नोटिफिकेशन्स मी जेवढे व्हिडिओ अपलोड करेल अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याची लगेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येईल आणि तुम्हाला आल्यानंतर तुम्ही लगेच व्हिडिओ पाहायला सुरुवात करू शकता Thanks for watching my video.